मंडळी, या अगोदर आम्ही तुम्हाला आजपर्यंत झालेल्या वर्ल्ड कपचे वेगवेगळे आणि न ऐकलेले किस्से सांगितलेत, तर आजही असाच एक किस्सा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. आणि हा किस्सा आहे 2007 एकदिवसीय विश्वचषक क्रिकेटचा. मात्र हा किस्सा नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर 2007 एकदिवसीय विश्वचषक क्रिकेटची स्पर्धा ही वेस्ट इंडिजमध्ये भरवण्यात आली होती. त्यावेळी अशा काही घटना घडल्या की ज्या आठवल्या तरी आजही मन हेलावून जातं. तर या घटना म्हणजे एकीकडे भारतीय संघ हा बांगलादेशकडून पराभूत होऊन ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला, त्यामुळे देशभरात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सेहवाग यांसारख्या खेळाडूंचे पुतळे जाळण्यात आले आणि त्यांच्या घरावर दगडफेकसुद्धा करण्यात आली होती. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बॉब उल्मर यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. 2007 वर्ल्ड कप स्पर्धेत 17 रोजी भारत आणि बांगलादेश तर पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात लढत झाली होती. बांगलादेशने भारताचा तर आयर्लंडने पाकिस्तानचा धक्कादायक असा पराभव केला होता. त्यामुळे आयर्लंड सारख्या दुबळ्या संघाकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब उल्मर हे नैराश्यात गेले. त्यामुळे निराश झालेल्या उल्मर यांनी भरपूर मद्य घेतलं आणि हॉटेलच्या खोलीमध्ये परतले तेव्हा ते प्रशिक्षक बॉब उल्मर हे जिवंत दिसण्याची शेवटची वेळ होती. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 18 रोजी उल्मर हे त्यांच्या खोलीतून बाहेर न आल्यामुळे त्यांच्या साथीदारांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला. हा दरवाजा उघडल्यानंतर मात्र उल्मर हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर त्यांना तातडीने जमैकाच्या एका रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलं. मात्र तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी उल्मर यांना मृत असं घोषित केलं होतं. त्यामुळे उल्मर यांच्या एकाएकी मृत्यूनेच, एकाएकी निधनवार्तेनेच वर्ल्ड कप दरम्यान क्रिकेट विश्वात शोककळा पसरली होती. तेव्हा उल्मर यांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नसून त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. कारण मृत्यूनंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यात जमैका पोलिसांनी उल्मर यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाल्याचं सांगितलं होतं. मात्र जेव्हा उल्मर यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्यातून उल्मर यांचा गळा दाबून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे या हत्येचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि तिथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचीच बराच वेळ चौकशी करण्यात आली. मात्र या चौकशीत कोणतेही ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. परिणामी पोलिसांनी पुराव्यांअभावी बॉब उल्मर यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगत हे प्रकरण बंद केलं आणि त्यामुळेच उल्मर यांच्या मृत्यूचं रहस्य सुद्धा उल्मर यांच्या सोबतच कायमचं दफन झालं. आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्मर यांनी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या दोन संघांचे प्रशिक्षक म्हणून काम केलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला उल्मर यांनी एका वेगळ्याच शिखरावर पोहोचवण्याचंही काम केले. त्यांनी आणि हॅन्सी क्रोनिये यांनी मिळून जगातील सगळ्याच संघांचा पराभव केलाय. ऑस्ट्रेलियासारख्या संघाला तर आफ्रिकेने जोरदार टक्कर सुद्धा दिली होती. बॉब उल्मर हे 2004 पाकिस्तान क्रिकेट संघाचे कोच झाल्यानंतर उल्मर यांच्या प्रशिक्षणाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने चांगली कामगिरी करण्याला सुरुवात केली आणि पाकिस्तानच्या विश्वचषक जिंकण्याच्या आशा या पल्लवित झाल्या होत्या. उल्मर यांनी फलंदाज म्हणून इंग्लंडकडून 19 कसोटी सामने आणि 6 एकदिवसीय सामने खेळले होते. तर त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 1059 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर केवळ 21 धावांचाच विक्रम आहे. मात्र उल्मर यांची खरी ओळख ही एक प्रशिक्षक म्हणूनच केली जात होती. तर यांसारखेच अजून वर्ल्ड कप बद्दलचे किस्से जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.